माझे नाव यश आहे. मी 22 वर्षांचा आहे. माझ्या घरी माझी आई, बहीण आणि वडील राहतात. माझी बहीण 15 आणि माझी आई 35 वर्षांची आहे. आई दिसायला खूप सुंदर दिसते. मी लखनौमध्ये राहतो. माझे वडील मुंबईमध्ये काम करतात, त्यामुळे ते तिथेच राहतात. कधी कधी ते येतात आणि दीदी पण मैत्रिणीकडे अभ्यास करायला जायची, तरी ती कधी कधी तिथेच राहायची. घरात फक्त मी आणि आई राहायचो. मला आई खूप आवडायची. माझी आई खूप सेक्सी दिसायची. आईची गोड गोड गाणं खूप छान होती. मी रात्रोत्रात्री तिच्या नावाने एक दिवस मी घरी होतो. तेव्हा मी पाहिलं की आईने नोकरी घातली होती. ती खूप सेक्सी दिसत होती. ती चालल्यावरती दिली जाणारी पुढे मागत होती. मला तिला घरांना खूप आवडायची, पण मला ती जमत नव्हती. मला तिची जाण बघायची होती. मी विचार करत होतो कसं बघू. आमचे शरीर खूप मस्त आहे. तिचे शरीर बघायला खूप छान होते. तुझ्या ती सगळी मुलं तिच्याकडे बघत नाही. मला माहीत आहे की मुलगा मी, तिचा मुलगा असल्याने मी आईचा विचार करू ना. पण काय करू, तिचे नाजक शरीर पाहून आपला निर्लज्जपणे जागा होतो. आईचे मऊमऊ आणि दुधाळ स्तन मला माझ्या मर्दानी हातांनी चोळायचे आणि दाबायचे होते. रोज रात्री मी माझे डोळे बंद करून आईला झवण्याची कल्पना करत असे आणि मूठ मारत असे. मला रात्रभर झोप येत नाही. सकाळी उठल्यावरती बाहेर आलो आणि पहिले की आई आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली आहे. मी बाथरूममध्ये जाऊन पाहण्याचा प्रयत्न केला, पण काही दिसले नाही. दुपारच्या वेळेस आई बाजारात गेली. मी जाऊन बाथरूमच्या दारात तिकडे केली करून मला आपण आई आंघोळ करताना दिसेल. आता मी बाथरूममध्ये जाण्याची आई जाण्याची वाट पाहत होते. त्यांनी माझ्या रूममध्ये गेलो. 3 तासानंतर आई घरी आली. ती तिच्या खोलीत गेली. मी बाथरी घरून बाहेर आलो आणि बाथरूममध्ये मी पण गेलो. मी पाहिलं की आईने तिची मॅक्सीवर केली. मी पाहती बाहेर पाहिली. मी लगेच केलं लागले आजची जाणं आणि माझ्या करंट सुरू झाला. आई उठली. मी पटकन माझ्या खोलीत आले आणि टी व्ही टीव्ही पाहिला. मी म्हणाले, काय करतो हे? ती माझ्या खोलीत आली आणि म्हणाले, ठीक आहे, ती टी व्ही बघ, मी उठणार आहे. मी म्हणालो, ठीक आहे. मग आई निघून गेली. मग मी बाथरूममध्ये आलो आणि आईची पँटी काढली आणि तिची वास, तिचा वास घेऊ लागलो आणि मूठ मारू लागलो. आईच्या पँटीमध्ये मधल्या गाई काही लाल डाग होता. खूप मागत होता. माझ्यावर सर्व पाणी त्याच्या पँटीमध्ये काढलं आणि पँटीवर होती तशी लटकवली आणि माझ्या रूममध्ये गेली. जेव्हा माझी आई उठली तेव्हा तिने मला बाहेर बोलवलं आणि म्हणाले, काय भाजी घेऊन ये. मी म्हणाले, ठीक आहे, मी घेऊन येतो. मग आई बाथरूममध्ये गेली. मी दरवाजाच्या हॉलमधनं बघितलं आणि तिची मॅक्सीवर काढून बसली आणि लगेही करू लागली. माझ्याला घेऊन राहिली. मी तिची पांटी उचलली आणि मग पांटीच्या पोटात मला हात लावला आणि म्हणाली, कशी होली ही उठली. विचित्र चेहऱ्याने आई बाहेर आली आणि मला म्हणाली, या भाजी आहे. मग मी रात्री जेवण जेवलो. मग मी माझ्या रूममध्ये गेलो. मी विचार करत होतो की आईला कसे जाऊ. आई तिच्या खोलीत झोपायला गेली. मलाही मूठ मारून झोप लागली. दुसऱ्या दिवशी वडील घरी गेले. आई खूप खूप खुश होती. पप्पा म्हणाले, मी फक्त 2 दिवसांसाठी आलो आहे. खूप अवघड आहे. मला 2 दिवसानंतर परत जायचे आहे. मग सगळे मार्केटला गेलो. मी पण गेलो. संध्याकाळी आम्ही बाहेरच जेवण करून परत आलो. मग पप्पा आंघोळ करायला गेलो. मी पण माझ्या रूममध्ये गेलो. तेव्हा तेव्हा मी पाहिले की आज सर्व ठिकाणची लाईट लवकर बंद झाली आहे. मग मी बाहेर आलो. मी पाहिले की माझ्या आईच्या रूमची लाईट जळत होती. मी जाऊन खिडकीतून पाहू लागलो.
Ito ang mga pagliwas ng mga langit na sinasira o sarili. Ngayon ay kayo, ngunit ang halong sa lalawag ito. Kahira, para ng ter, sa pagkakit, na tayo mga rin, ikalawag na kamalito. Sa pamahal, na kami tatlo, ay mga rin, pinilihap ng mga pinitar, nala sa maglaki, ay mga halong sa pagkakit, ay mga rin, kulid sa pagkakit. Kisah-kisah ini tentang अगदी वर्यासारखे आहे काहीतरी. आईने काय समजायचे ते समजले. मी पॅन्टी हसले आणि हसले. मग आई बाहेर आली. मी माझ्या खोलीत जाऊन बसलो. मम्मी माझ्या खोलीत आली. मी म्हणाले, रात्री माझ्या खोलीत जाऊ. मला इतके झोपायची भीती वाटते. माझ्या मनात लागू शकते की मी ठीक आहे. मी रात्री झोपायला गेलो. आई पण तिचे काम आणून झोपायला. आई म्हणाले, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. तर मी म्हणालो, जे नाही कशाबद्दल बोलायचे आहे. आई म्हणाली, मला माहिती आहे तू आता मोठा झाला आहेस. तुला पण वाटतं. मी घाबरून म्हणालो, मला काही समजलं नाही आहे. आई म्हणाले, आई हसली. मी म्हणाले, भावे होऊ नको. मला माहिती आहे. मी म्हणालो, काय? आई म्हणाली, तू रोज माझी तांडी घेऊन काय करतोस तू? मी मान खाली दिली. डोक्याखाली खोलवर आई म्हणाली, यात लागण्यासारखं काय नाही. आई म्हणाली, तू कधी कुणासोबत केलं नाहीस का? मी म्हणाले, नाही आई, कधीच नाही. आई म्हणाले, ठीक आहे, मी शिकवतो. आता मला राबत नव्हतं. मग आईने मला झोपायला लावलं. मी माझ्या गाण्यावर तिथेच करू लागले. आणि तिचे ओठ माझ्या ओठार घालून चोखू लागले. मी पण त्यांना साथ देऊ लागलो. काही वेळाने आईने तिचे कान काढले. मग माझ्या खड्डीत हात घालून माझा लंग बाहेर काढला आणि त्याला मुठीत घेऊन म्हणाली, तुझा लंड खूपच मोठा आहे तुझ्या बापापेक्षा पण. मग आई माझं लंड चोखू लागले. मला खूप मजा येत होती. काही वेळाने मी आईला बेडवर बसवले. मग मी आईची मॅक्सी काढली. आईचे दोन्ही स्तन खूप छान दिसत होते. मग मी आईची ब्रा काढली आणि त्याचे स्तन जोराने दाबू लागलो आणि चोखू लागलो. थोडा वेळ चोखल्यानंतर मी आईच्या पॅन्टी काढली आणि तिच्या पुच्छेत चाटू लागलो. मम्मी थोड्या वेळ टाकल्यानंतर मी माझ्या लग्न आईच्या पुच्छेत टाकला. मी आई घेऊ लागले. आईला घेऊ लागले. मी जबरदस्त सेक्स करत होतो. एखाद्या स्त्री सेक्स करत होतो. मी खूप मजा आईत होती. खूप मजा येते. मी खूप छान बोलत आहे. मला खूप मजा येत आहे. अगदी आकाश माझ्या आईला घेतली. माझी आई म्हणाले, मी पाणी कुठं मग आईची लांबीत माझ्या लग खाली लागली.
I can fly lovely. Betah, rasa pun hayu 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 kerde betah. Ini aku mati yang sesuai yang ini belum lagi tapi dengan akan berada. Aja gambit tebu, kulit terbuka. Akin garam nasma hilang naja. Tapi jo dilasa di itu tu, uta te sangre far kathinai. माझी आई कामुक होती, खूप कामुक झाली होती. तिचे शरीर जाऊन मी हादरलो होतो. ती स्वतः सुद्धा थरथरत होती. कधी मी आईच्या तोंडाला जवलो तर कधी स्तनांच्या मध्ये लिंग घुसवले आणि गांडीचं भूक मी काही ठेवले नाही. त्या दिवशी मी माझ्या लिंगाच्या पाण्याने आईला अक्षरशः भिजवले होते. मी अर्धा तास आईची गांड मारली मग झोपलो. तेव्हापासून आजपर्यंत मी माझ्या आईला जगत आहे. मी आणि माझी आई नवरा बायकोसारखे जगत आहोत. मित्रांनो, ही गोष्ट जर तुम्हाला आवडली असेल तर मला नक्की कळवा आणि या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपला व्हिडिओ मित्रांबरोबर शेअर करा आणि असाच आनंद लोकांमध्ये वाटत राहा. धन्यवाद.